मस्त की मसाले टाकून एकजीव करून घेते काकी। नमस्कार म्हणे, कसे काय मजेत ना? मी शुभांकर तेरकर, तुमचा आपल्या दापोलीकर शुभांकर या यूट्यूब चॅनल त्याच पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। मंडळी, आजचा व्हिडिओ छोटासा आणि खास आहे, कारण आज आमच्याकडे आगोट आहे। म्हणजे गावाकडे पद्धती असतात काही पारंपरिक, की लावणीची सुरुवात करण्याआधी आगोट करायची, म्हणजे आपल्या नातेवाईकांना बोलवायचं, चिकनवाड्यांचा बेत करायचा, अशी याला आगोट म्हणतात। तेच आमच्याकडे आज आगोट आहे, त्याबद्दल हा स्पेशली व्हिडिओ असणार आहे। आणि जर तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, आणि व्हिडिओमध्ये शेवट पण करा, कारण आज माझे काका काकी, दोन नंबर वहिनी, भाऊ, आत्या, मामा, हे सगळेजण आलेले आहेत पाहुणे आमच्याकडे, आणि आमच्याकडे आज आगोट आहे। तर तुम्हाला ही आगोटची व्हिडिओ पाहायला मिळेल व्हिडिओवर, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवट पर्यंत। चला तर म्हणजे आपण आता किचनकडे वळूया, आणि इकडे आमच्या काकी आणि वहिनी साहेब मस्तपैकी जेवणाची तयारी करतायत। इकडे छानपैकी चिकन देखील आहेत, आपण त्यांनाच विचारूया की कसला बेत करतायत त्या। आज आपल्याकडे आहे, आमच्याकडे आज गावठी कोंबड्याचं चिकन आहे, आज आगोट आहे, आणि सगळेजण आम्ही एकत्र आलो, त्याच्यामुळे आज चिकन बनवायचं बेत आहे, तर तुम्ही पण सगळ्यांनी या। ओके, आज मस्त की आमच्याकडे चिकन वड्यांचा बेत आहे। इकडे काकी तयारीला लागले, वहिनी पण तयारीला आहेत, मस्त की चिकन गावठी कोंबड्याचं चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे, आणि इकडे काकीने सुरुवात देखील केलेली आहे चिकन बनवायला। आज मज्जा येणार आहे जेवणाला मस्त आहे की, कारण काकीचं चिकन खायचं आहे। आणि त्याचबरोबर इकडे आमच्या आई साहेब यांनी वड्यांची तयारी सुरुवात केलेली आहे। हे बघा मस्त की वड्यांचं पीठ देखील तिने बनवून ठेवलं आहे छानपैकी। इकडे कढई तेल तापायला सुरुवात झाली आहे, आणि आई आता लगेच सुरुवात करते, मस्त की छान गरमागरम वडे देखील असणार आहेत, आणि खूप मज्जा येणार आहे जेवणाला, कारण चिकन गावठी चिकनाचा रस्सा आणि गरम गरम वडे, वा मज्जा येणार आहे। इकडे काकीने चिकन बनवायला सुरुवात केली, आपण पुढची प्रोसेस काकीलाच विचारूया की ती चिकन कशा प्रकारे बनवणार आहे। मी आता कांदा, टोमॅटोची ग्रेव्ही केले, आले लसणाची पेस्ट टाकले, आणि आता चिकन देणार फोडणीला, आणि 5 मिनिटं वापरून नंतर मग तिखट मसाला वगैरे टाकायचं, वाटर वगैरे। ठीक आहे, आता ती थोडा वेळ चिकन वाफवणार आहे, चिकन टाकणे बघा, ती चिकन टाकत आहे। हे बघा चिकन आतमध्ये मस्त की टाकत आहे काकी, आता चिकन टाकल्यानंतर थोडा वेळ वाफवणार आहे चिकन, आणि त्याच्यानंतर मग सर्व मसाले टाकणार आहे। हे बघा ती व्यवस्थित आधी ग्रेव्ही आणि चिकन मिक्स करून घेते, मस्त की छान होणार आहे चिकन, कारण आता ते आत्ताच एकदम छान दिसते, बनल्यानंतर एकदम मस्त होणार आहे खायला। हे बघा छान पैकी ते मस्त की एक जीव करून घेते, थोडा वेळ ती वाफवणार आहे झाकण मारून। हे बघा आता मस्त की ती झाकण मारून ठेवते, पाणी टाकले थोडं ते वाफण्यासाठी, हे बघा झाकण मारून ठेवले। आता थोड्यानंतर तुम्हाला ज्या ती मसाला टाकणार तेव्हा दाखवतो। जोपर्यंत चिकन वाफते त्यावर आपण वड्यांच्या डिपार्टमेंटकडे येऊया, आणि मस्त की एक आणखी एक माणूस जॉईन झाला आहे, आपला छोटा अर्णव देखील आहेत, आणि इकडे वहिनीने वडा खायला सुरुवात करा, त्यांना विचारूया वडा कसा लागतोय। वडा खूपच छान झालेला आहे, हे बघा इकडे वडे वाढायचं काम चालू आहे मस्त की छान, आणि आमच्या वहिनी देखील जॉईन झालेल्या आहेत त्यांच्यासोबत, आईसोबत, आणि आपला छोटा अर्णव देखील आहे, तो पण वडा खायला बसलाय। हाय कर अर्णव। हां, चिकन छानपैकी आता वाफलेलं आहे, आता काकी झाकण काढणार आहे वरचं चिकनच्या। हे बघा मस्त आहे की, हे बघा त्याला छान मस्त की वाफलंय, बघा वाफ सुटले मस्त आहे की, ते शिजायला देखील तयार झालं। आता मस्त की काकी त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेणार आहे, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, असे वेगवेगळे मस्त की टाकून छानपैकी चिकन करणार आहे काकी। मस्त की मसाले टाकून एकजीव करून घेते काकी।
आता चिकन मसाला, आता मस्त की चिकन मसाला टाकला. आता एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकते चव येण्यासाठी. आणखी मस्त की ते मसाले एकजीव करून घेते. छान मस्त कलर देखील आलाय आणखी लाल. आता गोड वाटण टाकून घेते ती. मस्त की छान लालसर रंग आला त्याला. ओके आता मस्त की झाकण मारून ठेवणार आहे कधी. आणि थोड्या वेळात तुम्हाला चिकन व्यवस्थित रेडी होईल जेव्हा दाखवतो पुढे. इकडे आमच्या वहिनीने कोशिंबीर करायला सुरुवात केली आहे बघा. मस्त की गाजर बीट कापलंय, इकडे कांदा कापायचं काम चालू आहे. मस्त की टोमॅटो घेतलेत, छान कोथिंबीर देखील बनवणार आहेत त्या. आणि अजून मजा येणार आहे जेवणाला, कारण सोबत कोशिंबीरचा बेत असणार आहे बघा. इकडे कांदा चिरायचं काम चालू आहे. छानपैकी चिकन तयार झालेलं आहे काकी. आता मस्त वरती कोथिंबीर टाकून हे बघा, छान मस्त लाल कलर देखील आलेला आहे बघा. हे बघा छानपैकी कलर देखील आला आहे. आता काकी त्याच्या आधी मस्त की हे टाकेल कोथिंबीर. वा छानपैकी आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे. थोड्याच वेळात आम्ही मस्त की जेवायला बसणार आहोत. छानपैकी आई काकीने जेवण वाढायला सुरुवात केलेली आहे. मस्त की ती पहिले वडे लावते, नंतर चिकन, नंतर कोशिंबीर. वहिनी आपल्या कोशिंबीर लावायला सुरुवात करतात. प्रत्येकाने वेगळे डिपार्टमेंट घेतले. इकडे वहिनीने लिंबू घेतलेला आहे, काकी वडे, वहिनी कोशिंबीर, आई वेजच्या डिशेस भरते. हा इकडे चिकन आहे. वा छान चिकन आलेलं आहे हे बघा. वा मस्त मस्त की तांबडा तांबडा चिकन. आता आम्ही जेवायला बसलोय. छान इकडे चिकनाचा रस्सा आहे, इकडे चिकन आहे, कोशिंबीर आहे, वडे आहेत. आणि आमची सगळे घरचे मंडळी जेवायला पण बसले. तिकडे आत्या आहे, मामा आहेत, काकी आहे, भाऊ आहेत, काका आहेत, छोटा अर्णव, आर्यन आहेत. आम्ही मस्त की आता जेवायला सुरुवात केलेली आहे. इकडे दाखवा सगळ्यांनी बोट दाखवा. आणि तुम्हाला ही आमच्या अगोदरच्या बेचची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. आणि भेटूया आपल्या पुढच्या अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.